हेलो फ्रेंड्स, आज आपण 5 ते 6 वर्षाच्या मुलगीचा फ्रॉक किंवा वन पीस पाहणार आहोत। तर त्या फ्रॉकची उंची आहे 32 इंच, बॉडी उंची आहे 10 इंच, छाती 21 इंच, कंबर 20 इंच, शोल्डर 10 इंच। तर हे आपलं माप झालं। आता मी इथं फ्रॉकसाठी वरती आपण हे लिलालेस कापड वापरणार आहोत, त्याच्या आतमध्ये हे सिल्कचं कापड, बॉडीसाठी वरती असं बुंदीचं। तुमच्याकडं कोणतंही कलरचा ह्याला कॉन्ट्रास्ट होईल असा घेऊ शकता तुम्ही। मी इथं चॉकलेटी घेतलेला आहे व अस्तर आत घालण्यासाठी। तर चला आपण कटिंग सुरू करूया। इथं मी सिल्कचे 2 मीटर कापड घेतलेलं आहे। तर हे आपले डबल कापड आहे। तर जिकडे अखंड आहे त्या साईडला आपण हे असं क्रॉस मध्ये घालून घ्यायचंय। आपल्याला अंब्रेला कट करायचंय। आपण आता ही तिरकी घडी घालून घेतलेली आहे। फ्रॉकची उंची आपल्या 32 इंच आहे, बॉडी उंची आपल्याला त्यातून 10 इंच वजा करायचे। 32 मधून 10 गेले तर 22 इंच राहते। तर आपण त्याला शिलाई मार्जिन आणि खालच्या पट्टीसाठी 24 इंच ठेवूया। तर आपण एक खाली जे कापड आहे तिथून वर काय जास्त येईल ते सगळं ठेवून 24 वर मार्क टाकून घेऊया। आता हा जो सेंटर आहे टोक, तिथून आपण हे कितीवर आले आहे मार्किंग बघायचं आहे। तर आता आपली हे 13 इंच उंची आलेली आहे। तर आपण इथं गोलाकारमध्ये 13 इंच मार्क टाकून घेऊया। हा आपला कमरेचा भाग झाला व इथून आपण ही पूर्ण उंची मोजून घ्यायची आहे। आता ही आपण पूर्ण उंची पाहायची आहे, 37 इंच आहे। तर ही आपण पूर्ण 37 वर गोल मार्क घालून घ्यायचा आहे। आता हे आपण कट करून घेऊया। हात आपला अंब्रेला गियर झालेला आहे। तर ह्याच्यावर आपण ते लिलालेसचा असा सेम अंब्रेला कट करून घ्यायचंय। आता आपण हे लिलालेस मध्ये अंब्रेला 2 घेर कट करून घेतलेले आहेत व हे अस्तरचा आपण सरळ साधा घेर मध्ये 2 पीस कट करून घेतलेले आहेत। आता आपण बॉडीची कटिंग बघूया। आता बॉडी उंची आपली 10 इंच आहे, तर अस्तर मध्ये आपण 11 इंच किंवा 11.5 इंच ठेवूया व छाती 21, कंबर 20 आहे, शोल्डर 10 आहे। तर मी इथं 4.5 वर मुंड्याचा शेप आपण आखून घेऊया। इथं कमरेचं माप येणार आपलं। त्याच्यात आपल्याला 1 इंच मिसळायचं आहे लुझिंगसाठी, 6.25 व 1.5 इंच आपलं आतील मार्जिन। इथं आपण मुंड्याला खड्डा 2 इंच घेऊया। शोल्डर 10 इंच आहे, त्याला आपण 1/2 इंच चढ 5.5 ठेवूया। कंबर 20 आहे, त्याचा 1/4 हिस्सा 5 व त्याच्यात 1 इंच लुझिंग। 6 वर आपण मार्क टाकूया आणि 1.5 इंच आतील मार्जिन। मार्क टाकून गोल शेप घ्यायचा आहे।
अर्धा इंच वर गोल शेप द्यायचा, म्हणजे घेर खाली गळत नाही, छान बसतो. आता फ्रंट झाला, हे स्टोन मी बॅक कट करून घेणार आहे. हे पहा, मी अस्तरनुसारच ह्याचं कटिंग करून घेतलेलं आहे. हे फ्रंट व हे बॅकचं, बॅकला आपण 1 इंच कापड जास्त ठेवलेलं आहे, त्यातच आपण चेन लावून घ्यायसाठी जी पट्टी दुमडणार आहोत ते त्यात येणार आहे, किंवा तुम्ही काज बटन पट्टीसुद्धा करू शकता. तर आपण आता गळा कसा कापायचा पाहूया. तर ही छोटी मुलगी आहे, त्यासाठी आपण इथं फक्त 1.5 इंच रुंदी घ्यायची आहे व खड्डा 4 इंच घेऊया. जास्त ठेवलेला आहे त्याच्या पुढे हाच पीस ठेवून आपण रुंदी घ्यायची. फक्त आपण खाली तर 2 इंच खड्डा घेणार आहोत. खड्डा तयार झालेला आहे. आता आपण हे कसं शिवायचं ते पाहूया. हे पहा, आता आपण बॉडी तयार करून घेणार आहे. हे कापडाची सरळ बाजू आहे, त्याच्यावर आपण अस्तर ठेवून इथं आपण गळ्याला टीप घालून घेणार आहोत. तसंच बॅगचं पण आपण टीप घालून घेणार आहोत. आता आपण हे टेप घालून घेतलेले आहे, त्याला आपण बारीक बारीक कच मारून घेऊया. कच मारल्यामुळे आपला गळा छान उलटला जातो, गोल शेप व्यवस्थित बसतो. तर आपण ह्याला आता उलटून वरती एक दाब टीप घालून घ्यायची आहे. हे पहा, आपला गोल गळा तयार झालेला आहे. याच्यावर आता दाब टीप घालून घेऊया. असंच आपण बॅगचं बनवून वरून दापटीप घालून घेतलेलं आहे, शोल्डर जोडून घेतलेलं आहे. व आता इथं मी का चेनची पट्टी करून चेनसुद्धा लावून घेतलेली आहे. आता आपण फ्रंटला टक्स मारून घ्यायचं आहे. तर बॉडीच्या जे आपली शिलाई मार्जिन 1.5 इंच आहे ते सोडून जे आपलं मध्य सेंटर येतो तिथं आपण 3.5 इंचाचा टक्स आखून घ्यायचा आहे. आता हा आपण वरचं सिल्कचा घेर, त्याच्यावर लिलालेसचं कापड व त्याच्यावर आपण ब्लाऊज पीसमधून जो उरलेला तुकडा आहे त्याचा गोल पीस काढून घेतलेला आहे पुढे जरा शो करण्यासाठी, ते आपण एकत्र जॉईंट करून घेऊया. हा घेर जरा कमरेपेक्षा जास्त असल्यामुळे आपण कमरेला लावताना त्याला चुन्या टाकणार आहोत. तर घेर आपण पुढच्या बॉडीला पुढचा घेर व मागच्या बॉडीला मागचा घेर असं जर लावलं तर आपल्याला साईड एकसारखे जोडायला खूप सोपं पडतं. हे पहा, मी वरची बॉडी इथं ठेवून घेतलेली आहे. तर आता आपण हा पुढचा घेर सिल्क लिलालेस व वरचं ते ब्लाऊज पीसचं कापड हे चुन्या टाकून फ्रंटला लावून घेणार आहोत. हा फ्रंट भाग व बॅकचं बॅकला लावून घेणार आहोत. तर चला तुम्हाला दाखवते कसं लावायचं. तर आपण सर्वात प्रथम घेरचा मध्य सेंटर कच मारून घेऊया व बॉडीचं पण सेंटर मार्किंग टाकून घेऊया, म्हणजे बरोबर सेंटरला सेंटर घेऊन आपण घेरला चुन्या घालून घेऊया. मी आता इथं तुम्हाला दाखवले
त्याप्रमाणे सोने आपल्याला थोडे जवळजवळ घालून घ्यायचे आहेत, म्हणजे घेर आपला व्यवस्थित बसणार आहे. हे पहा, इथं मी बरोबर ते कवर करून घेतलेलं आहे. सुन्या, हा पुढचा घेर मी पुढं लावून घेतलेला आहे. आता बॅकला मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. लहान मुलांना खांद्यातून गळ्यातून ड्रेस घालताना जरा अवघड पडतं, तटल्यासारखं होतं, त्यामुळे मी इथं बॅकला 1.5 इंचाचा खाली कच मारलेला आहे सेंटरमध्ये. तर त्याला आपण अस्तरला पण कच मारून ते उलटून घेणार आहोत, म्हणजे ते आपला खाली चॉक सोडल्यासारखं होतं. त्याला पण आपण चेन जोडून घ्यायची आहे. मी तुम्हाला दाखवते मशीनवर कसं लावून घ्यायचं आहे ते. हे अस्तरवर आपण अशी टीप घालून घेऊया. व ही जे चेन आपण खाली सोडलेली आहे ती त्याला खाली अटॅच करून घ्यायचे आहे. इथं जिथं आपलं टोक येतं तिथं आपण नाजूक तिरक्यामध्ये टेप घालून घ्यायची आहे. व मध्य सेंटरला दोरा कट होणाने अशा प्रकारे कच मारून घ्यायचा आहे. तर हा आपला बॅगचा चॉक तयार झाला. याच्यामुळे मुलांना कपडे घालणे एकदम इझी जातं. हे बघा, कच अलगद घालून घ्यायचा आहे व हे उलटून घेतल्यावर आपलं हे पक्क होणार आहे. अशा पद्धतीने आता आपण जे बॅकला चेन ठेवलेले आहे ती चेन घेर पहिला लावून घेऊन चेन अखंड जोडून घ्यायचा आहे. घेर लावून घेतलेला आहे. आता आपण त्याच्यावरून चेनवर एक टेप घालून घेऊया. इथं माझी चेनवर टेप घालून झालेली आहे. हा आपला चॉक तयार झालेला आहे बॅगचा, त्यामुळे इझी कार्ड घालत होते लहान मुलांना. तुम्ही असंच करा, म्हणजे फ्रॉक घालताना मुलांना अवघडल्यासारखं वाटणार नाही. आता इथं मी उरलेल्या लिलालेसमधील क्रॉस पीस घेतलेला आहे, त्यामध्ये मी आता उडती बाह्या कट करणार आहे. तर त्याची उंची आपण इथं रुंदी मी 10 घेतले, तुम्ही 12-13 घेतला तरी चालू शकता. जितका जास्त घेर आहे तेवढं छान हात दिसतात. तर उंची मी इथं आता 6 इंच घेणार आहे व ह्याला आपण गोल शेप देऊन घेऊया. याला आता सेंटर कट मारूया व बरोबर इकडं निम्मे तिकडं निम्मे आपण सुन्या घालून हात लावून घ्यायचे आहेत. आता हा आणखीन एक मी तिरका पीस घेत आहे. याच्यामध्ये आपण बॉडीसाठी फूल बनवण्यासाठी 1.5 इंचाची डबल पट्टी क्रॉसमधले कट करून घेऊया व खाली आपण त्याला चुन्या घालत टेप घालणार आहोत. तर हे मी कापड घेतलेलं आहे फुलासाठी 17 इंच लांब व 1.5 इंच पावणे 2 इंच रुंद.
तर तुम्ही हेला अशी टीप घालत घालत चुन्या घालून घ्यायचे। आपण असं गोल गोल फिरवत जायचं आहे। तुम्हाला याच्यापेक्षा मोठं फूल हवं असेल तर तुम्ही कापड थोडं लांबीला जास्त घेऊ शकता। हे आपलं फूल बनून तयार झालेलं आहे। ह्याला खाली आपण दोऱ्याने घट्ट बांधून घ्यायचं आहे। तुम्हाला इथे मी फ्रॉक शिवण्याची खूप सोपी पद्धत सविस्तरपणे सांगितलेली आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहावं। तुम्हाला असं शिवता येण्याचा प्रयत्न करा, नक्की जमेल। हे आपल्या फ्रॉकचे बेल्ट आहे। बेल्ट मी 21 इंच उंचीला ठेवलेला आहे। वर रुंदी तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ठेवू शकता। इथे मी वर 3.5 इंच रुंदी व खाली 5 इंच रुंदी ठेवलेली आहे। त्याला थोडा तिरका शेप देऊन घेतलेला आहे, त्याच्यामुळे बेल्टला खूप छान शेप येतो। तर इथं मी तुम्हाला बेल्ट पण आपण कसा शिवून उलटून घ्यायचा आहे ते सांगणार आहे। काही काही नवीन शिकणाऱ्यांना बेल्ट कसा उलटून घ्यावा हे समजत नाही। तर इथं तुम्ही पाहू शकता बेल्टला आपण अशा प्रकारे टेप घातल्यानंतर फॉक्सने किंवा मार्तुलने उलटून घ्यायचा आहे बेल्ट। अशा पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने आपण बेल्ट उलटून घेऊ शकतो। हे नवीन शिकणाऱ्यांना लवकर जमत नाही, त्यामुळे इथं मी तुम्हाला खूप डिटेलमध्ये सर्व माहिती सांगत आहे। आपला बेल्ट किती छान शेपमध्ये तयार झालेला आहे। ह्याला तुम्ही इस्त्री करून घेऊ शकता। असे आपण दोन बेल्ट बनवून घ्यायचे। आता आपण हात लावून घेऊया। तर सेंटरपासून इकडं निम्मे तिकडं निम्मे आपण चुन्या घालून घेऊया। प्रथम आपल्या हा मुंड्यावर आपण तो फ्रिलचा हात ठेवून हात वळत वळत घेऊन चुन्याबरोबर सेंटरला येतील अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे। नाहीतर काही काही जणांचं असं होतं की पुढेच तर फक्त चुने येतात किंवा मागे जातात, तर आपण तसं नाही करायचं आहे। सेंटर बघून व्यवस्थित तिकडे निम्मे इकडे निम्मे आपण चुन्या टाकून घ्यायचे आहेत। लावताना ते ॲडजस्ट करून घेता येतं आपल्याला। हे पहा, इथं थोडं जास्त झाले, मी ते चुनीमध्ये घालून घेत आहे। अशा पद्धतीने आपला हात लावून झालेला आहे। अशाच प्रकारे मी दुसरा हात पण लावून घेणार आहे। वरचा घेर आपण वर सेपरेट व आतला घेर सेपरेट कसा जोडायचा
तर त्याच्यासाठी आपण प्रथम फ्रॉक उलटून घेऊया। आता हा जो अस्तरचा भाग आहे तो सोडून सिल्क व लीला लेसचा जो भाग आहे त्याला आपण कमरेपासून खालीपर्यंत सरळ टीप घालून घ्यायची आहे। हे पहा असं बरोबर धरून आपण टीप घालून घ्यायची आहे। शिवताना आपण लक्ष ठेवायचं आहे की कोणताही एखादा पीस शिलाईतून निसटू नये, त्यामुळे ते आपण एकमेकावर नीट आहे का नाही पाहूनच टीप घालून घ्यायची आहे। इथे मी सॅटिनला पिको घालणार आहे, त्यामुळे 2 इंच खालून ओपन ठेवलेलं आहे। व लीला लेसला पण मी आपले वेलवेटची लेस असते ती चॉकलेटी लावून घेणार आहे। आता इथं हातापासून आपली मार्जिन 1.5 इंच आहे, तिथं मी तुम्हाला दाखवते आपण साईड कसं जोडायचं आहे। 1.5 इंच वर व खाली कमरेत 1.5 इंच सरळ टीप घालून घ्यायचे आहे। आता आपण आतला घेर मगाशी जोडून घेतलेला आहे, त्यामुळे तो जोडत असताना आपण आत ढकलायचा आहे कमरेपाशी आल्यावर। व अस्तरचा जो भाग आहे त्याला खालीपर्यंत टीप व्यवस्थित घालून घ्यायचे आहे। हे पाहा इथं दाखवल्याप्रमाणे हा आपला जो सिल्कचा कापडचा घेर आहे ते आपण अलगद आत ढकलून घ्यायचं आहे व शेपमध्ये साईडला आपण अस्तरवर टीप घेणार आहोत। आता या अस्तर आपण खालीपर्यंत जोडून घेऊ शकतो। त्यांची लेस आपल्याला बाजारात कुठेही वेगवेगळ्या पद्धतीची मिळू शकते, ती मी गळ्याला लावण्यासाठी आणलेली आहे। तर ह्याच्यावर मशीन टीप पडत नाही म्हणून मी ही हातनंच लावत आहे। तुम्ही दुसरी कोणतीही मोत्यांची किंवा तुमच्या आवडीची लेस लावू शकता। तुम्हाला जर ह्या फ्रॉकमधील काही समजलं नसेल किंवा काही विचारायचं असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये कळवू शकता, मी पुन्हा तुम्हाला माहिती त्याची व्यवस्थित सांगेन। हे पहा आपली लेस लावून झालेली आहे, इथं फूल लावून झालेलं आहे। तर तुम्हाला हा फ्रॉक कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।